अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून टाकरखेडा ग्रामपंचायत व वाकडी उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड-19 या विकारासंदर्भातील लसीकरण शिबिर संपन्न झाले। या शिबिराच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय भगवान पाटील हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे सर होते। सदरील शिबिर हे टाकरखेडा नगरीच्या विद्यमान सरपंच रीता शंकर पारधी यांच्या नेतृत्वात संपन्न झाले। ग्रामपंचायत टाकरखेडा तसेच आरोग्य विभाग वाकडी उपकेंद्र यांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। परंतु तत्पूर्वी ग्रामपंचायत टाकरखेडाच्या वतीने आपल्या गावाच्या अंगणवाडी सेविका म्हणून काम करणाऱ्या ज्या महिला भगिनी आहेत त्या अंगणवाडी सेविका म्हणून त्या ठिकाणी अतिशय चांगलं उमदे काम करत आहेत। परंतु शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या देखील त्या अतिशय यथोचितपणे आणि चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत। आणि म्हणून आदरणीय सरपंच महोदया रीताताई साळुंके यांच्या कल्पनेतून त्यांना आरोग्य सेवेचं काम करत असताना जे साहित्य लागतं जसं की ऑक्सिमीटर मशीन गन मशीन हे आज आपण त्यांना तुमच्या सर्वांच्या साक्षीने वितरित करणार आहोत। त्याचप्रमाणे या प्रणांगणामध्ये आपलं हा कार्यक्रम सुरू आहे, त्यांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी करतोय असे या प्राथमिक शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय पी डी पाटील सर तसेच सर्व सन्माननीय शिक्षक बंधू या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांचं तसंच आबालवृद्धांचं मी मनापासून स्वागत करतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।